नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे शिवसेनेचे दिग्गज नेते आणि माजी खासदार शिवाजीराव अडराव पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याचा खळबजनक गोप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे त्यामुळे राजकुळतोमध्ये एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो उडेश्वरपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव अडराव पाटील हे गेले लोकसभेचे निवडणूक हरले आहे यापुढे त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळणार नाही म्हणून ते निराशाग्रस्त झाले आहेत त्यांना भाजपमध्ये जाण्यासाठी काही ना काही निमित्त पाहिजे म्हणून ते खेड पंचायत समितीच्या इमारतीचा विषय घेऊन नौटंकी करत असून ते जाणीवपूर्वक गरगरळ ओकत असल्याचा गोप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पाठिंबा देत हो। आहोत आणि हे आम्हाला विरोध करत असल्याचं देखील दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटलं हे खेड पंचायत समिती इमारतीबाबत पत्रकार परिषद घेत आढळराव पाटलांनी दिलीपराव मोहिते यांच्यावरती हल्लाबोल केला होता त्या टीकेला दे प्रत्युत्तर देताना दिलीप मोहिते पाटील बोलत होते शिवाजीराव पाटील हे अजून देखील त्यांचा पराभव पचू शकले नाही त्यामध्ये पुढील निवडणुकावेळी महाविकास आघाडीचा उमेदवार हा राष्ट्रवादीचा असल्याने ते भाजपमध्ये जाण्याची तयारी करत असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हणत मोठा खुलासा असं केलं आहे त्यामुळे ते, ते राजीनाम्याची आणि आंदोलनाची भाषा करत असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे या दरम्यान आडर रावांना खेड पंचायत समितीमध्ये त्यांच्याच पक्षाचे लोक विचारत नाही पंचायत समितीचा सभापती उपसभापती त्यांच्या मताप्रमाणे होत नाही आणि ते कसला इमारतीचा विषय घेऊन बसलेत सध्याचे सभापती भगवान पोखरकर यांना आगडी जन्म पाळून आम्ही मदत केली तेव्हा ते सभापती झाले त्यावेळी ते आमच्या पायापाडाला आले होते आज त्यांनी आमच्यावरती टीका करणं योग्य नाही असं देखील मोहिते पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे त्यामुळे राजकुटामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून राज्यात जरी महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार असलं तरी देखील मात्र स्थानिक पातळीवरती राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मोठा वादंग निर्माण झाला असल्याचं पाहायला मिळालं आहे परंतु आता शिवसेनेचे दिग्गज नेते आणि माजी खासदार आढळराव पाटील हे कोणती भूमिका घेतात हे पाहणं उत्सुक त्याचं ठरणार आहे तर मित्रांनो राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका